नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो. लोकजागरच्या या नव्या एपिसोड मध्ये आपण चर्चा करूया. खरं म्हणजे काय बोलावं काय नाही हे काही कळत नाही मला. म्हणजे परिस्थिती एवढी भयंकर आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि देशाच्या तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये आता आपण ते प्रकरण पाहता, ऋतुजा लटके ह्या ज्या मॅडम आहेत त्यांचे पती आमदार होते, शिवसेनेतर्फे होते आणि ते वारले आणि त्यांच्या जागी ती खाली जागा झाली, त्यामुळे पोटनिवडणूक होते आहे आणि त्यामध्ये शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं त्यांना तिकीट द्यायचं ठरवलेलं आहे. भाजप ती खरं म्हणजे मग जागा जर असेल तर ती शिंदेनी त्यांच्या गटाकडे घ्यायला पाहिजे होती, कारण ते जर काही शिवसेना आहे म्हणतात तर, पण ती त्यांनी सोडली. का सोडली ते जाऊ द्या, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फडणवीस लढणार होता तिथे, पण इतक्या खालच्या पातळीवर जर निवडणुकीमध्ये होऊन जाऊ द्या ना, तुम्ही आहात ना खरे तुमच्या बाजूने, तर मग जरा निवडणुकीमध्ये होऊन जाऊ द्या ना. कशाला त्या बाईला बिचारीला, विधवा बाईला एका, खरं म्हणजे ज्या पद्धतीनं हे खाली इतक्या खालच्या लेवलवरचं राजकारण म्हणजे खरंच कठीण वाटते. म्हणजे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना काय झालं, फडणवीसांनी अरे बाबा हे अति होते आहे आणि काय बोलावं खरं. म्हणजे आता त्यांनी जे बघा त्यांनी काय केलं, त्या कॉर्पोरेशन मध्ये नोकरीला होत्या म्हणजे आहेत अजूनही, समजा कॉर्पोरेशनला नोकरीला होत्या, निवडणुकीचं तिकीट जेव्हा फायनल झालं असेल त्यावेळेस त्यांनी राजीनामा घेण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की बा मला निवडणुकीला परवानगी द्या आणि नंतर मग निवडून नाही आले तर मग मला पुन्हा ठेवा, अशा प्रकारचे काहीतरी अर्ज होता, तो नाकारला. ठीक आहे, त्याबद्दल वाद नाही, तो कॉर्पोरेशनचा अधिकार आहे. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी नवा अर्ज दिला आणि बाबा मला मुक्त करा आणि एक महिन्याच्या आधी नोटीस द्यायला पाहिजे, तर ती कमी वेळ असल्यामुळे एक महिन्याचा पगार द्यायचा असतो, ही साधी प्रोव्हिजन आहे. पण फडणवीस आणि या लोकांनी शिंदे, डेफिनेटली मी सांगतो ना तुम्हाला, हे काही आडवून वगैरे बोलण्याची गरज नाही आणि ते जे कोणते अधिकारी असतील, नाहीतर ज्या अधिकाऱ्यांनी हे बदमाशी केली असेल समजा, तर त्यांना लोकांनी विचारलं पाहिजे, जावं यांना घेरलं पाहिजे. हो फार फार म्हणजे आता अतिशय होऊन राहिलेला आहे, अति होते, किळस येते, संताप येतो. एक दिवस लोक चिडले ना तर काय करतील सांगता येत नाही आणि म्हणून या लोकांनी आता तरी जरा म्हणजे कुठल्या पातळीवरून हे विचार करतात मला सांगा. काय केलं की त्यांना राजीनामा म्हणजे त्यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, त्यांना तिकीट मिळू नये म्हणून या लोकांनी काय निष्पणा केला, तर कुणाला तरी सांगून त्यांच्या विरोधामध्ये अर्ज केला की भ्रष्टाचाराचा. आता मला सांगा, एका विधवा बाईच्या विरोधामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचा आणि परत ऐनवेळेवरती म्हणजे कोर्टा मग ते प्रकरण अर्थातच कोर्टामध्ये गेलं, मग हायकोर्टानं लगेच ठीक झालं, निर्णय दिला आणि सांगितलं की ताबडतोब यांना यांचा राजीनामा स्वीकार करा आणि विचारलं की हे भ्रष्टाचाराचा अर्ज कोणी केला, कधी केला. म्हणजे एवढे निर्लज्ज अधिकारी, कॉर्पोरेशनचे अधिकारी सुद्धा, ज्या वकिलानं सांगितलं म्हणजे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल, ते निर्लज्ज अधिकारी म्हणतात की नाही त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारता येणार नाही. आणि कोर्टाने जेव्हा विचारलं की कधी दिला राजे, कोणी तक्रार केली, ते म्हणाले काल तक्रार केली. म्हणजे बघा, एक दिवस आधी तक्रार केली आणि निर्लज्जपणे म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावर होते हे सांगण्याची गरज नाही. यामध्ये निश्चितपणे फडणवीसांचा हात आहे याच्यात दुमत नाही, भारतीय जनता पार्टीचा हात आहे याच्याबद्दल, म्हणजे सगळे पुरावे तसे आहेत ना, परिस्थितीजन्य पुरावे तसे आहेत ना, नाहीतर फडणवीस कशाला समोर येऊन स्टेटमेंट करतायत. आणि म्हणून गंमत अशी की यांनी सिम्बॉलच्या बाबतीतही तेच केलं, म्हणजे तिथे तर सरळ सध्या दिसत होतं सुप्रीम कोर्टावरती सुद्धा दबाव आहे, सॉरी निवडणूक आयोगावरती दबाव आहे का, अशा प्रकारचं चित्र दिसत होतं. बघा मी तुम्हाला सांगतो याच्यामधली एक गोष्ट कशी आहे, की सिम्बॉल मागण्यासाठी जे तीन म्हणजे तीन यांना सिम्बॉल देण्याच्या संदर्भात सांगितलं होतं, त्याच्यामध्ये दोन सिम्बॉल सारखे कसे काय येऊ शकतात. म्हणजे यांनी त्रिशूळ मागितला, त्यांनी त्रिशूळ मागितला, त्यांनी उगवता सूर्य मागितला, त्यांनी उगवता सूर्य, हे मी समजू शकतो की उगवता सूर्य वगैरे समजू शकतो, कॉमन आहेत, कॉमन आहेत. पण आणि मशाल यांची आणि त्यांची ढाल तलवार वगैरे आता मिळाली त्यांना, मला एक सर हे कळत नाही की त्रिशूळ यांचाही आणि त्यांचाही कसा काय एकत्र राहू शकतो, कसं कळते. म्हणजे निवडणूक आयोगामध्ये सुद्धा तिथे कुणीतरी फितुरी करणारा माणूस आहे, कुणीतरी खरेदी केले गेलेला माणूस आहे, हे स्पष्ट आहे ना. त्यांचे सिम्बॉल आधीच जाहीर झाले होते आणि म्हणजे निवडणूक आयोगाकडून हे सांगितलं की हे मिळाले, ती बातमी आली आणि मग यांनी अप्लिकेशन केली. आणि त्यातही नियम असा आहे, माझ्या माहितीप्रमाणे जो नियम असा आहे तो कसा आहे की तीन ऑप्शन देतो आपण, ते कशासाठी देतो की पहिला जर अवेलेबल नसेल तर मला दुसरा द्या, दुसरा अवेलेबल नसेल तर तिसरा द्या, हा सरळ आहे. मग याच्यामध्ये समजा त्रिशूळ हा कॉमन जरी असला दोघांच्याही मागणीमध्ये, तरी शिंदे यांच्या मागणीमध्ये तो पहिल्या नंबरवर नाही, उद्धव ठाकरे यांच्या मात्र मागणीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. म्हणजे पहिला सिम्बॉल त्यांचा
बघा, तो जर पहिला सिम्बॉल पहिल्या नंबरवर त्यांची मागणी नाहीच आहे, मग तो ना यांना पहिल्या नंबरचा त्रिशूल द्या आणि त्यांचा जे काही पहिल्या नंबरचा उगवता सूर्य असेल तो द्या ना त्यांना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पण हे नियमाची सरळ सरळ पायमल्ली केली गेली, वाटेल तसे नियम या लोकांनी पायदळी तुडवण्याचा काम प्रकार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की जनता यांच्यावरती अत्यंत, मी सांगतो तुम्हाला, एवढी चिडून आहे की जनतेच्या रागाचा स्फोट होण्याच्या आधी फडणवीसांनी सांभाळलं पाहिजे असं मला वाटतंय. त्यांची मानसिक अवस्था बरोबर आहे की नाही ज्यांना तपासून घ्यावं जरा थोडस. किती पागलपणा करणार, किती कायद्याचा दुरुपयोग करणार. मोदी शहा ज्या पद्धतीनं संपूर्ण देशाला मातीमध्ये घातलेला आहे, आता इकडे फडणवीस मातीमध्ये घालत आहेत महाराष्ट्राला, आणि ही परंपरा नव्हती. आणि म्हणून या निमित्तानं मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं न्यायव्यवस्थेला तुम्ही वेठीस धरता, ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्या निवडणूक आयोगाला वेठीस धरता, या पद्धतीनं तुम्ही आता महानगरपालिकेला वेठीस धरलं, आणि या सगळ्या महिलांनी, खरं म्हणजे आता सगळ्या महिलांनी यांच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. अरे एका महिलेला असं, हाय महिलेला तुम्ही असं छळता, म्हणजे त्यांनी, अरे तुम्ही घ्या ना निवडणुकीमध्ये, त्यांना उभं राहू द्या, प्रचार करा, त्यांना पाडा ना तुम्ही, त्यांचं डिपॉझिट जप्त करा ना तुम्ही. तुमच्या ताकद आहे ना तुमच्याकडे खोके एवढे सारे, आहे ना तुमच्याकडे नोटबंदी मधला पैसा, आहे ना तुमच्याकडे ते आपल्या पीएम केअर्स फंडामधला पैसा. लोकांना काही कळत नाही का? लोकांना काही कळत नाही का तुम्ही काय काय खाल्लं, किती तुमच्या ढेऱ्या फुगल्या, काय काय खाऊ, सगळ्या लोकांना कळते. आहे पैसा वाटा ना तुम्ही, आहे ना तुमच्याकडे. पण ते यांना हे लक्षात आलं की जनता आमच्या पाठीशी नाही आहे, आणि म्हणून मग त्यांना काहीतरी त्रास द्यायचा, ही मानसिक विकृती आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात मला वाटतं की मिस्टर देवेंद्र फडणवीस एवढं बेभान होऊ नका. कृपा करून तुम्ही फार म्हणजे अगदी म्हणजे फार मेंटल तुमचं हे बिघडलेलं आहे, जरा डिसऑर्डर झालेलं आहे तुम्हाला हे. अरे कोणत्या लेवलवर जायचं? आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनंच आता विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेनं आता विचार करावा. हे लोक नाहीतर मानणार नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावते असं जे म्हणतो आपण, त्याच्यामुळे ही लढाई केवळ ऋतुजा लटके यांची नाही. ही लढाई कुणीही सर्वसामान्य माणूस न्यायाच्या बाजूने उभा राहत असेल, न्यायाच्या बाजूने त्याची इच्छा असेल की नाही मला या बाजूने राहायचं आहे, तर त्यांना कोणत्याही प्रकारे सळो कि पळो, कुणाचे खून करून टाकायचे, कुणाला जेलमध्ये टाकायचं, कुणावरती खोटे आरोप करायचे, कुणावरती घोषणा दिल्या म्हणायचं, यांचे काय धंदे आहेत ते दुसऱ्याच्या नावावरती हे करायचे, हा जो प्रकार अतिरेक होतोय, अन्यायाचा अतिरेक होतो आहे. हे म्हणजे तालिबानी आहे. महाराष्ट्रामध्ये तालिबान नाही चालणार, या देवेंद्र फडणवीसांना सांगितलं पाहिजे की तुम्ही दिल्लीमध्ये तिकडे ते चालवण्याचा प्रयत्न करतात, तेही तुमचं जाणार आहे, 24 पर्यंत जरा वाट पहा थोडीशी. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची तालिबानी प्रवृत्ती, आम्ही कुणाला जगू देणार नाही, आम्ही कुणाला करू देणार नाही, आम्ही कुणाला उभं राहू देणार नाही, आम्ही कुणाला निवडणूक लढू देणार नाही, आम्ही तुमच्यावरती हा आरोप करू तो आरोप करू, म्हणजे याच्या मागे ईडी, त्याच्या मागे सीबीआय, त्याच्या मागे इन्कम टॅक्स, आणि गरीब एखाद्या महिलेच्या विरोधामध्ये तिचा नवरा मरण पावला तिच्या विरोधामध्ये तुम्ही असे कुठल्या गल्लीतून आणला तो तक्रार करता, त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्याने या पद्धतीने अडवलं त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कायद्याप्रमाणे हॅरॅशमेंटची कारवाई झाली पाहिजे, भ्रष्टाचाराची कारवाई झाली पाहिजे, कुठला तरी दबाव त्याच्यावरती आहे आणि त्या दबावाखाली त्यानं कायद्याची पायमल्ली केली याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे, आणि याच्यासाठी आंदोलन उभं झालं पाहिजे. मला वाटतं केवळ हे असं ऐकणार नाही, आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं वेळ आली तर लोकजागरच्या वतीनं आम्ही आंदोलन करू, आम्ही पाहतो लोकांशी बोलू, हे बोललं पाहिजे. या पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची गोष्ट अशी आहे, हा म्हणजे केवळ आंदोलनाचा विषय म्हणजे केवळ ऋतुजा लटके यांच्याबद्दल बोलत नाही आहे मी. मुद्दा असा आहे की हे जे अत्यंत क्रूर पद्धतीनं सत्तेचा वापर करत आहेत, अत्यंत बेईमानीनं आपल्या निर्ढावल्यापणानं आणि निर्लज्जपणे जो वापर करत आहेत, यांना कुठेतरी अडवण्यासाठी, यांना कुठेतरी थांबवण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आंदोलन करावं लागेल. तशी वेळ आली तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि मग सर्वांना सांगतो, पुन्हा एकदा शेवटी एकच सांगतो की फडणवीस आहे मिस्टर देवेंद्र फडणवीस, एवढेही बेभान होऊ नका. लोकशाही आहे, हा काही तुमच्या नावाचा किंवा तुमचा वडिलोपार्जित महाराष्ट्र नाही आहे. 7-12 काही तुमच्या कोणत्याही नेत्याच्या नावानं नाही आहे किंवा त्यांच्या म्हणजे बापाच्याही नावानं झालेला नाही आहे. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही आहे, हा महाराष्ट्रात राहिलेल्या जनतेचा आहे. त्यामुळे जास्त जरा अति होते आहे, हे तालिबानीपणा थांबवा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.